नमस्कार मित्रांनो, प्रांजल रमेश भडक ही इयत्ता चौथी मधली विद्यार्थिनी फारशी बोलत नाही. कुटुंबियासोबत सुद्धा तिचा संवाद अगदी जेमतेम असतो. वर्गामध्ये सुद्धा ती फारशी जास्त कोणाशी बोलताना मला आढळली नाही. तिने बोलावं, बोलणारी मुले सर्वांनाच आवडतात, तर तिने पुढं यावं यासाठी, तिचं सामाजिककरण योग्य व्हावं यासाठी कुटुंबातूनच तिच्या बोलण्याची सुरुवात व्हावी म्हणून मी तिला वेगवेगळ्या मुलाखती घ्यायला लावल्या. त्याअंतर्गत आज तिने तिच्या पप्पांची घेतलेली मुलाखत आपण बघूया. तिचे पप्पा एक अतिशय चांगले व्यक्ती आहेत, पण सतत ते कामामध्ये बिझी असतात. मुलांच्या शिक्षणाविषयी ते प्रचंड आशावादी आणि प्रचंड त्यांचा उत्साह आहे, परंतु त्यांना फारसा वेळ कामामुळे देता येत नाही. ग्रामीण भागामधली ही एक कॉमन समस्या आहे. तरीही त्यांनी प्रांजलच्या प्रश्नांना, छोट्या छोट्या प्रश्नांना फार छान उत्तरं दिलेली आहेत. नक्कीच त्यानंतर त्यांनी मला फोनसुद्धा केलं की सर, माझी मुलगी माझ्यासोबत खूप छान बोलली बरं. असा हा पॉझिटिव्ह इफेक्ट याच्यामध्ये सामाजिककरणाच्या या आपल्या प्रक्रियेमध्ये होत आहे, या मुलाखतीच्या माध्यमातून होत आहे. चला तर मग बघूया प्रांजलने घेतलेली तिच्या पप्पांची ही मुलाखत. नमस्कार, माझे नाव प्रांजल रमेश भडक. मी जी प्रा वस्तीमध्ये शिकते, आज चौथीमध्ये शिकते. आज मी माझ्या पप्पांचा इंटरव्ह्यू घेणार आहे, पप्पा सोबत मोकळं बोलणार आहे. पप्पा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला मला उत्तरे सांगा, घाबरू नका, तुम्हाला वाटेल ते बोला. पहिला प्रश्न, मला तुमचे नाव माहीत आहे तरी सुद्धा तुमचे नाव काय? माझे नाव रमेश बाबूराव भडक. दुसरा प्रश्न, बरं पप्पा, तुमचे शिक्षण किती झालं? माझे 10वी. तिसरा प्रश्न, पैसे कमवण्यासाठी तुम्ही कोणते काम करता? ड्रायव्हिंग. चौथा प्रश्न, तुम्हाला बेस्ट म्हणजे सर्वात चांगले मित्र नाव काय? सगळेच माझे फ्रेंड मित्र. पाचवा प्रश्न, पप्पा तुम्हाला कशाची भीती वाटते? मला रात्रीची फक्त सापाची भीती वाटते. सहावा प्रश्न, पप्पा तुम्ही मम्मीला घाबरतात काय? मी मम्मीला घाबरत नाही. सातवा प्रश्न, पप्पा जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तुम्हाला किती आनंद झाला होता? खूप खूप आनंद झाला होता. आठवा प्रश्न, पप्पा तुमची मला शिकावी तयारी आहे का? भरपूर तयारी आहे. नववा प्रश्न, पप्पा तुम्ही मला वही पाठी पुस्तक आणून देणार आहे काय? शिक्षण चांगलं केलं तर भरपूर आणून देणार. दहावा प्रश्न, पप्पा तुमच्या आयुष्यातील प्रसंग सांगा. मी शिर्डीला चाललो होतो सकाळी 5 वाजता, तर मी श्रीरामपूर जवळ गाडीवर पडलो होतो, पण मार लागला नव्हता, त्याच्यामुळं मी बाबा शिर्डीच्या साईबाबांना मला आशीर्वाद दिला त्यावेळेस, ते विसरणार नाही मी. अकरावा प्रश्न, पप्पा तुम्हाला आजी आजोबांनी कधी रागवले किंवा फटके दिले काय? नाही, रागवले पण नाही, फटके पण दिले नाही, पण काम ऐकावं लागलं. बारावा प्रश्न, पप्पा तुमचा वाढदिवस आणि तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधी येतो? माझा वाढदिवस 5 मे आणि लग्नाचा वाढदिवस 17 डिसेंबर. तेरावा प्रश्न, मी मोठे